स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती द्वारा विविध सामाजिक संघटनांनी कारंजा शहरातील विविध समस्या व विकासात्मक मागण्यांकडे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दिनी शहरामध्ये पदयात्रा काढून व बैठा सत्याग्रह करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील ग्रामीण रुग्णालयातील समस्या, पाणी समस्या, अंगणवाडी केंद्राची समस्या, उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या, कचरा घंटा गाड्यांची समस्या, अग्निशामक गाडीची मागणी, ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्णवेळ अधीक्षकाची मागणी, रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाची मागणी, नगरपंचायतला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची मागणी, नगरपंचायतच्या स्वतंत्र इमारतीची मागणी, शहरातील दोन्ही स्मशानभूमीचा विकास अशा अनेक समस्या व मागण्यांचे फलक हाती घेऊन घोषणा देत गजानन महाराज मंदिरापासून ते जयस्तंभ चौकापर्यंत पदयात्रा काढली. नंतर पंचायत समिती पुढील चौकामध्ये महात्मा गांधीजीच्या मार्गाने बैठा सत्याग्रह करून शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आणि प्रलंबित मागण्यांची उजळणी केली. कारंजातील जनतेच्या मागण्या प्रलंबित का राहतात, शहराचा विकास का होत नाही असा प्रश्न यावेळी सत्याग्रहांनी केला आहे. पदयात्रेतील छोट्या बालकांनी केलेली गांधीजींची व शास्त्रीजींची वेशभूषा आणि सत्याग्रहींच्या हाती असलेले समस्या व मागण्यांचे फलक पदयात्रेमध्ये लक्षवेधी ठरले आहे. पदयात्रा व बैठा सत्याग्रहामध्ये कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गजानन महाराज सेवा संस्थान, गुरुदेव सेवा मंडळ, अवतार मेहरबाबा आध्यात्मिक केंद्र, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, संवेदना युवा मंच, त्रिरत्न बौद्ध महासंघ, प्रहार अपंग क्रांती संघटना, मुस्लिम सेवा संघ शाखा कारंजा, महाराष्ट्र वाहतूक सेना अशा विविध सामाजिक घटनांचे असंख्य सेवाभावी कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील पुरुष व महिला नागरिक पदयात्रा व बैठा सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी शहराच्या विकासात्मक मागण्यांकरिता विविध सामाजिक संघटनांनी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात काढलेली पदयात्रा व बैठा सत्याग्रह लक्षवेधी राहिलेले आहे. आता तरी शहर विकासाच्या मागण्यांकडे आणि समस्यांकडे लोकप्रतिनिधी व शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.